एक पिढी ज्यांनी फुटपाथवर सोनं विकून व्यवसायाची सुरुवात केली आणि त्याच कुटुंबातली दुसरी पिढी ज्यांनी 9 दिवसात 9 PNG चे स्टोअर्स ओपन केले आहेत. सोनं आणि माणसं कस लागल्याशिवाय घडत नाही असं म्हणतात. या दोन्ही गोष्टी अगदी जवळून बघणाऱ्या उद्योजक अब्जादेश आणि अग्रगण्य उद्योजकाशी आज आपण चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत आहे डॉक्टर सौरभ गाडगीळचं. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं. थँक्यू. IPO लिस्टिंगमध्ये पदार्पण झाल्यानंतर खूप छान जी कामगिरी झाली आहे आणि अब्जादेशच्या लिस्टिंगमध्ये तुम्ही आलात त्यासाठी अभिनंदन. खरं तर आधी हे जाणून घ्यायचं आहे, सप्टेंबर महिना कसा होता, IPO लिस्टिंगनंतर आयुष्य कसं बदललं? म्हणजे ही सुरुवात झाली ती मागच्या डिसेंबरपासून. 17 डिसेंबरला आम्ही IPOचं करायचं ठरवलं. बँकरबरोबर आमचा फायनल ॲग्रीमेंट साईन झाली आणि बरोबर 9 महिन्यात हे मूल जन्माला आलं. त्यामुळे असं म्हटलं तर 9 महिन्याचा पूर्ण प्रवास होता. खरं तर हा प्रवास 2 वर्ष लागतात, पण आमच्यामध्ये हा प्रवास लवकर करून झाला. सेबीकडनं पहिल्याच याच्यात अप्रुव्हल मिळाली, सगळी कम्प्लायन्स पूर्णपणे होता आणि हा प्रवास म्हणजे ती कल्मिनेशन सप्टेंबर महिन्यात झालं. कारण सप्टेंबर 10-11-12 आमचा इश्यू ओपन झाला. योगायोगाने आणि मला वाटतं आशीर्वादांचा दाजीकांचा त्यांच्या वाढदिवसालाच मधला एक दिवस होता तो 11 सप्टेंबर. म्हणजे प्रयत्न करून पण घडलं नसतं, ते नॅचरली करून झालं. त्यामुळे कुठेतरी वाटतं आपल्याला की देवाची म्हणजे आपल्यावरती आणि दाजीकांचं आशीर्वाद हे कुठेतरी ह्याच्या मागे स्ट्रॉंगली उभे आहेत. त्याच्यानंतर लिस्टिंग होतं T+3 म्हणजे इश्यू संपल्यानंतर 3rd working day दिवशी. त्यावेळेला नेमकीमध्ये ईदची सुट्टी डिक्लेअर झाली होती, त्यामुळे असं वाटत होतं की एक ती ईदची सुट्टी असली आणि बँक हॉलिडे झाला तर तो IPO तुमचा जाणार 18 सप्टेंबरला, म्हणजे गणपतीचं काळ संपला असतं आणि श्राद्ध चालू झालं असतं. पण ती सुट्टी सरकारने बदलली आणि त्यामुळे 16 सप्टेंबर हा वर्किंग दिवस ठरल्यामुळे 17 सप्टेंबरला आमचं लिस्टिंग झालं. त्यामुळे ह्याला पण मी परत म्हणतो की देवाची इच्छा होती की गणपतीचे आशीर्वाद होते की गणपती शेवटच्या दिवशी लिस्टिंग सेरेमनी झाली. करून लिस्टिंग सेरेमनी पण आम्ही आमचा प्रयत्न होता की हे आयुष्यात एकदाच करून होतं. त्यामुळे लिस्टिंग सेरेमनीला पण नॉर्मली लोक तिथे एक स्टेज असतं, बेल असते आणि लोक लिस्टिंग करतात, पण आम्ही तिथे अख्खं दालन उभं केलं होतं. म्हणजे आम्हाला रात्रभर टीमने काम करून जसं दालन दिसतं असा दुकानचा बोर्ड आणि त्याचा अख्खा लेआउट तयार केला होता. लिस्टिंग धमाकदारपणे करून झालं आणि मला वाटतं आहे की आपल्या देशाची आणि आपल्या इन्व्हेस्टरची ताकद बघितली तर ह्याचं सक्सेस ते आहे. कारण लिस्टिंगच्या आदल्या दिवशी बजाज हाऊसिंगचं लिस्टिंग झालं होतं, त्याला जवळजवळ 3.5 लाख कोटी लोकांनी त्यामध्ये गुंतवले होते, बोली दिल्या होत्या. त्या दिवशी मार्केट वरती होतं तर ते 15,000 कोटी ॲडिशनल आणि आम्हाला हवे होते 1100 कोटी आणि बोलायला हवल्या तर 50,000 कोटीच्या. त्यामुळे जवळजवळ 4.5 लाख कोटी त्या 2 दिवसात मार्केटमध्ये लोकांनी इन्व्हेस्ट केले होते. म्हणजे एवढी ताकद आपल्या मार्केटची आहे. तर मला वाटतं हे आपल्याला खूप कॉन्फिडन्स देतं की आपल्या मार्केटमध्ये एवढी क्षमता आहे, लोकांमध्ये एवढी परचेसिंग पॉवर आहे. त्यामुळे चांगलं झालं लिस्टिंगच्या दिवशी इश्यू जवळजवळ 65% वरती ओपन झाला प्रीमियमनी आणि त्यानंतर तो टिकून आहे इन्व्हेस्टमेंट लोकांच्या. त्यामुळे माझा दृष्टिकोन चांगला आहे, त्यामुळे आनंद वाटतो, जबाबदारी वाटते. कारण ही सुरुवात आहे, पुढे आपल्या अजून बरेच टप्पे पार करायचे आहेत, अजून बरीच शिखरं गाठायची आहेत. ही सुरुवात आहे, पण सुरुवात चांगल्या झाली फुटिंगवरती. आणि आपण जी मनात इच्छा होती की दाजीकांचा ह्याला याच्यात कुठेतरी वरून ते आपल्या तिथे आशीर्वाद पाहतात, त्यांच्या वाढदिवसाला किंवा कुठल्या गोष्टी व्हायला पाहिजे करून ते आपण न प्लॅन करता गोष्टी पूर्ण आल्या आणि म्हणून खूप आनंद वाटतो आणि खूप सॅटिस्फॅक्शन वाटतं आहे की त्यांचं स्वप्न पूर्ण करू शकलो आणि त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी हे स्वप्न पूर्ण करायची संधी मिळाली. खरं सर, दुसरं रेकॉर्ड ब्रेक एक कामगिरी अशी झाली की 9 दिवसात तुम्ही 9 नवीन स्टोअर्स ओपन केले. ही संकल्पना नेमकी कुठून आली आणि कशाप्रकारे हे तुम्ही सगळं वर्कआउट केलं? कारण 9 दिवसात सलग 9 स्टोअर्स ओपन करणं खूप मोठी गोष्ट आहे खरं तर, त्यामुळे ती एक स्टोरी आम्हाला जाणून घ्यायची. ह्याची खरं कल्पना आम्ही जे IPOचं आम्हाला जे सेबीकडनं अप्रुव्हल मिळालं तेव्हा आम्ही चर्चा करत होतो की आता आपल्याला अप्रुव्हल मिळाल्यावरती IPO आता होईल करून 2-3 महिन्यात जे काय वेळ लागेल त्याच्यानंतर. आणि त्याच्यानंतर आपण प्रत्येकाला IPO ऑब्जेक्टिव्ह द्यायची होती की आपण काय करणार आहोत. तर आमचं ऑब्जेक्टिव्ह मॅक्झिमम होतं की हा पैसा जो आम्ही उभा करणार तो पैसा वापरणार नवीन दालनं चालू करण्यासाठी. आणि आम्ही त्यामुळे दिलं होतं प्रोजेक्शन की पहिल्या वर्षात एवढी दालनं करणार, 10-12 आणि पुढल्या वर्षात ॲडिशनल करणार. त्यामुळे ते करताना आम्ही दाजीकांत
च्या म्हणजे ते वाढल्यानंतर 2014 साली आम्ही 9 महिन्यात 9 दुकानं चालू केली होती. आणि मी असं म्हणता म्हणालो की आपण आता आपण वेगळं काय करू गायकांसाठी, तर म्हटलं आपण 9 दिवसात 9 दुकानं चालू करू शकतो का. आणि असंच बोलताना तो विषय निघाला आणि सगळ्या टीमनी तो विषय धरून धरला की आपण नक्की करूयात ते. आणि ती सुरुवात त्यातनं झाली. खूप ते काम करणं खूप अवघड होतं, चॅलेंजिंग होतं, कारण दुकानं आपण बघितल्यावरती की दुकानं मिळायला पाहिजेत ती चांगली लोकेशन, दुकानं तयार हवीत ती. त्या 2-3 दुकानं तर अशी होती, याचं काम चालू होतं बिल्डिंगचं आणि आम्ही ती फायनलाईज केली. म्हणजे उदाहरणार्थ चारोळी फाटा पुण्याजवळचा तो एरिया आत्ता वाढतो आहे, तिथे दुकानं ती बिल्डिंगचं काम चालू होतं, आम्ही दुकानचं आतलं काम करत होतो. दुकानचा 1 दिवस आधी आम्हाला OC मिळाली, त्यामुळे अशा पण चॅलेंजिंग गोष्टी खूप होत्या. पण जेव्हा म्हणतात ना, जेव्हा टीम एकत्र येते, जेव्हा तुमचा ऑब्जेक्टिव्ह ठरलेला असतो आणि जेव्हा तुमचं थॉट्स प्युअर असतात ना, त्या गोष्टी घडतात. आणि मला वाटतं की हेच ह्याचं खरं राहतं की कसं होणार ह्याचा विचार केला असता ते करून झालंच नसतं. आम्ही म्हटलो आपल्याला करायचं आहे ते, आणि आपला देव मार्ग दाखवेल, आपण करूयात, आपल्याकडनं कष्ट करूयात. त्यामुळे मग ती दुकानं लोकेशन बघणं, लोकेशनमध्ये आपले लोक तयार हवी ती करणं, आपल्याला वेळ फार नव्हता. म्हणजे आम्ही खरं सगळं काम चालू केलं हे 3 महिन्याआधी सगळं करायचं, आणि जवळजवळ 3 महिन्यात दुकानं बघण्यापासून, ॲग्रीमेंट करण्यापासून, इंटेरियर करण्यापासून सगळी कामं आम्ही आवरली. त्यामुळे खूप असा अभिमान वाटतोय की एक आपण हे सगळी टीम करू शकली, आणि कॉन्फिडन्स वाटतो की आता आपण 9 दिवसात 9 दुकानं केलेली आहेत, त्यामुळे आता वाटतं की पुढे कुठले आला चॅलेंज तरी आपण हे नक्कीच पार करू शकू. आता आम्ही गमती गमती म्हणताना म्हणतो की आता आपण पुढला टप्पा ठेवायला पाहिजे, 1 दिवसात 9 दुकानं. अरे वा, त्यामुळे असं आम्ही गमती गमती म्हणताना म्हणतो की आता नेक्स्ट चॅलेंज काय आहे, तर आपण करायला पाहिजे 1 दिवसात 9 दुकानं. अगदी सर, जसं तुम्ही सांगितलं 9 दिवसात 9 दुकानं झाली, हे सगळ्यांनी बघितलं. आणि खरं तर संकल्पना यशस्वी होणं हे खूप मोठं यश असतं. जसं सांगितलं की तुमच्या टीमने खूप साथ दिली आहे, आईबाबांची पुण्याई, हे सगळं झालं. आता येणाऱ्या वर्षात किती स्टोअर्स ओपन करण्याची काय संकल्पना आहे आणि कुठे कुठे करणार आहात, महाराष्ट्राबाहेर काही स्टोअर्स ओपन करायची काही संकल्पना आहे? आम्ही पहिलं महाराष्ट्र स्टोअर करणार आहोत अजून, कारण महाराष्ट्रामध्ये स्टोअरच्या संख्येनुसार आता आम्ही नंबर 2 आहोत टायटनच्या मागे, मग तनिष्ठच्या मागे. त्यामुळे तो एक टप्पा पार करायचा आहे, आणि तो टप्पा पार झाल्यावरती महाराष्ट्राबाहेर आम्ही जाऊ. आम्ही जसं IPOच्या पूर्ण याच्यावेळी सांगितलं होतं की आमचा प्रयत्न राहणार आहे की जसे पेशव्यांनी जसं महाराष्ट्र कब्जा केल्यानंतर मध्य प्रदेश आणि मग तिथपासून मग छत्तीसगड, बिहार, UP आणि मग दिल्लीपर्यंत पोचले, हा प्रवास आम्ही करणार आहोत. त्यामुळे पुढल्या 5 वर्षात प्लॅन आहे की हा प्रवासाची आपल्याकडे 100-125 दुकानं होतील आणि महाराष्ट्र सोडून या राज्यामध्ये आपला प्रेझेन्स राहील. हा एक ह्याच्यावर मी काम आत्ता करत आहोत. आणि आम्हाला आम्ही प्रत्येक दुकानं करण्यामध्ये एक सायंटिफिक त्याला अप्रोच घेतो की आम्ही दुकानं करण्याआधी तिथे एक सर्वे करतो, जी आमची टीम जाऊन ॲक्च्युली सर्वे करते की त्या मार्केटचं पोटेन्शियल काय आहे, त्या मार्केटमध्ये कोण प्लेयर्स आहेत, प्राइसिंग कसं आहे, तिथे काय डिझाईन चालतात. आणि त्या सर्वेच्या अनुसरून आम्ही नंतर एक तिथे एक्झिबिशन करतो की जिथे आम्ही दागिने लोकांना दाखवतो, विकतो, आणि त्यातनं आम्ही एक फर्स्ट हँड अनुभव मिळतो की खरंच मार्केट चांगलं आहे का, आणि त्या मार्केटमध्ये आपल्याला ॲक्सेप्टन्स आहे का, डिझाईन काय चालतात. आणि हे बघितल्यावरती सक्सेस बघून आपण ते दुकान चालू करतो. त्यामुळे आता चालू आहे प्रोसेस ती सर्वे करायची, एक्झिबिशन करायची, पण ग्रोथ राहणार आहे. कारण आपण म्हणलो ज्वेलरी बिझनेस, रिटेल म्हणलं की ग्रोथ हवी आणि ती ग्रोथ नेहमी चालू राहील. अगदी सर, 2000 साली तुम्ही सुरुवात केली व्यवसायाला, तेव्हा साधारण भाव सोन्याचे असतील 4000 रुपये वगैरे तोळं. आत्ता 80,000 सोनं पोहोचलं आहे. सोन्यात इन्व्हेस्टमेंट करायचा सल्ला तुम्ही कशाप्रकारे देता आणि काही एक्झाम्पल्स, किंवा एक काळ होता जेव्हा 1 क्विंटल कापूस आणि 1 क्विंटल सोनं हे सेम भाव होतं, आत्ता तशी परिस्थिती नाही आहे. साधारण 10 ते 12 क्विंटल कापूस जेव्हा आपण विकतो तेव्हा 1 तोळं सोनं घेऊ शकतो. तर सोन्यात गुंतवणूक का करायची हा एक सल्ला हवा. मला वाटतं सोन्यात गुंतवणूक लोक म्हणजे 1000 वर्षांपासून करत आहेत वेगळ्यावेगळ्या स्वरूपामध्ये. सोनं हे खरं एक रिअल इन्व्हेस्टमेंट आहे, म्हणजे रिअल कमॉडिटी आहे. सोनं छापता येत नाही. सोनं हे तुम्हाला खाणीतनं म्हणजे तुम्हाला मातीतनंच मिळतं. आणि सोन्याचा एक ॲन्युअल जो सप्लाय आहे तो लिमिटेड आहे. म्हणजे वर्षाला 4,500 टन सोनं हे फक्त तयार होऊ शकतं, म्हणजे थोडं माईन करू शकतात. आणि मागणी बघितली तर सोन्याची मागणी त्याच्या पलीकडे चाललेली आहे. आत्ता मुख्यतः जी मागणी वाढली आहे ती सगळे सेंट्रल बँका
बऱ्याच गव्हर्नमेंटची मागणी वाढली आहे, कारण जगात खूप अस्थिरता आहे आणि दोन कारणं आत्ता मुख्यतः समोर येत आहेत. एक म्हणजे हे आता युद्ध जे चालू आहेत अनेक देशांबरोबर, आणि दुसरं एक जे आत्ता वारं आहे डी डॉलरायझेशनचं, म्हणजे डॉलर हा करन्सी जगाची कार हवी, त्यामुळे सोनं हे त्याला एक लोक म्हणतात ऑप्शन तयार होऊ शकेल. तसं पूर्वी डॉलरला डॉलरच्या मागे बॅकिंग सोन्याचं होतं, म्हणजे प्रत्येक डॉलर छापताना तेवढं सोनं सरकारकडे असायचं, नंतर ते लिंकेज तोडलं गेलं आणि आता नुसतंच तुम्ही करन्सी छापता, त्यामागे समोर मागे सिक्युरिटी काही नाही आहे. त्यामुळे एक लोकांचं सगळ्या देशांचं पण एक आहे की सोन्यामध्ये एक रिअल इन्व्हेस्टमेंट आहे, त्यामुळे प्रत्येक देश आपली ताकद वाढवण्यासाठी सोनं खरेदी करत आहे. त्याचबरोबर जागतिक लेवलवरती मोठे फंड्स वित्तीय संस्था पण सोनं खरेदी करत आहेत, त्यामुळे डिमांड तर सोनं स्ट्रॉंग राहणार आहे. आणि प्राईस ही खूप सब्जेक्टिव्ह असते, म्हणजे जसं म्हटलं 2000 साली जेव्हा सोनं होतं 4000 रुपये, जेव्हा सोनं झालं 10000 रुपये तर लोक म्हणले आता सोनं कोण घेणार, पण 10000 ॲक्सेप्टन्स झाला, सोनं 20000 झालं तेव्हा तोच प्रश्न होता. अगदी येत्या काळात कोविडच्या वेळेला सोनं जेव्हा कोविड चालू झाला 2020 साली तेव्हा सोनं होतं 35-36 हजार, आणि सोनं आज बघितलं दुप्पट झालं 4 वर्षात. आणि सोनं वाढत राहणार आहे, कारण सोनं एक रिअल धातू आहे. पण मी लोकांना नेहमी सांगेन की सोन्यात गुंतवणूक करा, सोनं सट्टा करू नका. म्हणजे आपल्या टोटल इन्व्हेस्टमेंट जे आपण म्हणतो की जमिनी असेल, शेअर्समध्ये असेल, कुठली कॅश बँकेत FD असतील, तसं एक सोन्याकडे बघा इन्व्हेस्टमेंट म्हणून. आपल्या टोटल इन्व्हेस्टमेंटमधल्या 20-25% सोन्यामध्ये गुंतवणूक करा, कुठल्याही स्वरूपात, दागिने असतील, वेढणी असतील, चोख सोनं असेल, काही असेल, पण ते इन्व्हेस्टमेंट म्हणून बघा आणि ते आपल्या सेव्हिंग्जमधनं घ्या. एखाद्या कर्ज घेऊन सोनं घ्यायचं मग वाढेल म्हणून त्या वाढ बघायची, तिथे व्याज भरायचा, या गोष्टी लोकांनी करू नयेत. हे मी लोकांना नेहमी सांगतो की सोनं ही लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे आणि सोन्यात नेहमी लाँग टर्मला लोकांचा फायदाच झालेला आहे आणि तोही पुढे वाटतं कंटिन्यू राहील. त्यामुळे सोन्याकडे बघताना लाँग टर्म बघावं. सोनं हे नेहमी तुम्हाला लास्ट मिनिटला म्हणजे लास्ट मिनिट लिक्विडिटी सोनंच तुम्हाला देऊ शकतं. कधी गरज पडली जगभरात कुठेही तर तुम्ही सोनं विकून ते पैसे उभे करू शकता. त्यामुळे सोन्याला लिक्विडिटी खूप आहे आणि सोन्याला एक स्टँडर्डायझेशन आहे. त्यामुळे सोनं हे म्हणजे आजकाल मी लोकांना सांगतो की सोन्याकडे SIP करा, म्हणजे ती भले तुम्ही ऑनलाईन करा की प्रत्येक महिन्यातून सोनं खरेदी करा, पण भाव म्हणजे तुमचे होतील ॲव्हरेज आउट आणि तुम्हाला त्याचा एक चांगला फायदा मिळेल ॲव्हरेजचा आणि तुमचं एक इन्व्हेस्टमेंट होत राहील. त्यामुळे लोकांनी ह्याच्याकडे बघावं. आणि आपले जे पूर्वज सांगायचे की 3.5 मुहूर्त सोनं घ्या, तर तेच कारण होतं की पूरी बँकिंग नव्हत्या, त्यामुळे प्रत्येकाने गुंतवणूक करायला पाहिजे म्हणून हे सगळे मुहूर्त तयार आले. पुढे गुरुपुषामृत आलं, त्या लोकांनी मी आत्ता बघतोय की नवीन पिढीसुद्धा हे मुहूर्त मानतीये, त्याला आपण खरेदी करते आणि तेच झालेलं आहे की एक सेव्हिंग करायला पाहिजे आणि चांगल्या दिवशी गोष्टी घेतल्यावरती त्यात वृद्धी होते ही एक धारणा लोकांची असते. अगदी सर, पण भविष्यात फायनान्शियल कंडिशन कशी असेल? सोन्याचे दर तुम्ही कमी होताना बघताय की हे वाढतच जाणार आहे भविष्यात? मला वाटते सोन्याचे दर कधीच कमी आलेले नाही आहेत. म्हणजे असं एक बघितला पिरियड 1-3 वर्षात सोनं कधीच कमी आलेलं नाही आहे. सोन्यामध्ये अप्स अँड डाऊन येतील, मला आत्ताही वाटतं आहे सोनं अप्स अँड डाऊन येतील. उद्या जागतिक स्तरावरती पीस स्टॉक झाले तर सोनं कदाचित इम्पॅक्टनी खाली येऊ शकेल, पण लाँग टर्म मला वाटतं सोनं हे बुलिश राहणार आहे. त्यावेळेस लोकांनी सोन्याकडे लाँग टर्म बघावं आणि खरेदी करावी. जसं आत्ता मार्केट म्हणतात की मार्केटमधून खाली येऊ शकतं का, येऊ शकतं खाली, पण जे नेहमी म्हणतात की लाँग टर्म विचार केलात तर देश वाढतो आहे, फंडामेंटली आपला देश स्ट्रॉंग आहे. असं सोन्यामध्ये बघितलं फंडामेंटली सगळे इंडिकेटर्स सोन्याकडेच दाखवत आहेत, त्यामुळे सोन्याकडे लाँग टर्म बघितलं तर गुंतवणूक करायला काहीच हरकत नाही. बरोबर सर, IPO लिस्टिंगमध्ये पदार्पण झाल्यानंतर अब्जादीश झाले PNG ज्वेलर्स, कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्हालाही त्यासाठी. त्यानंतर आता हे फंड्स कसे वापरले जाणार आहे? अब्जादीश म्हणजे खरं ते एक नुसतं खरं ते टायटल आहे, त्याला काय व्हॅल्युएशन तुमच्या कंपनीचं आणि त्यात तुमचे शेअर किती आहेत ह्यानुसार तुमचं नेटवर्क ठरली जाते. त्यामुळे ही नेटवर्क कंपनीचं व्हॅल्युएशन खरं आहे. पैसे जे आपण उभे केले IPOतनं 1100 कोटी, त्याच्यातलं हे होतं की त्यात आपण दिलं होतं ऑब्जेक्टिव्हमध्ये की आपण दालनं चालू करणार आहोत आणि ते पैसे मॅक्झिमम त्याने वापरणार आहोत. त्यात 2 मेजर ऑब्जेक्टिव्ह होते. एक म्हणजे आपले जे बँक लोन होते आपण ते रिपे केलेले आहेत आणि आपण ते परत घेतलेत मेटल लोन स्वरूपात, की ज्याने हेजिंग केलं जातं, कारण आमच्यामध्ये इंडस्ट्री हेजिंगला खूप महत्त्व आहे. त्यामुळे त्याचा आणि दुसरे म्हणजे एक्सपॅन्शनसाठी हे 2 ऑब्जेक्टिव्ह होते आणि त्यानुसार आपण काम करत आहोत. हे पैसे आपल्याला एका एस्क्रो अकाउंट ठेवले जातात, त्याच्यावर SEBI मॉनिटरिंग करते आणि त्याच राईट यूजसाठी तुम्हाला ते पैसे वापरता येतात.
त्यामुळे याचा सेबीकडनं याच्यावरती कडक लक्ष असतं की तुम्ही जे दिलेलं आहेत तुमच्या ऑब्जेक्टिव्समध्ये त्यानुसार ते पैसे वापरले जायला पाहिजेत आणि त्यानुसारच आमचं काम ते चालू आहे. त्याचं मंथली रिपोर्टिंग असतं सेबीला आणि ते योग्य प्रकारे पैसे वापरणं आणि योग्य प्रकारे लोकांना परतावा देणं हेच आमचं उद्दिष्ट राहील. अगदी सर, खरं तर सोनं एक असं धातू आहे की आपण कोणाकडे देतो किंवा सोपवतो तेव्हाही आपल्याला ती जोखीम म्हणून एक भीती असते. तुम्ही PNG ज्वेलर्स जे मल्टिपल स्टोअर्स सुरू केलेलं आहे, म्हणजे प्रत्येक जागी तुम्ही असणं ते शक्य नाही आहे, त्यामुळे तुम्ही लोकांवर विश्वास ठेवून हे सगळं सुरू केलं आहे मल्टिपल स्टोअर्स, आणि ते खूप यशस्वी होताना आज जग बघतं आहे. त्यानंतर ऑनलाईन देखील तुम्ही सुरू केलं, ही संकल्पना काय होती आणि एक आव्हान किंवा एक भीती आहे का मनात की काही होऊ शकतं किंवा त्यामागे जी सिस्टीम आहे ती नेमकी काय आहे? म्हणतं रिटेल म्हणजे कुठलंही म्हणलं आपण तरी एक्सपॅन्शन जेव्हा करतो आपण त्याबरोबर रिस्क असतातच नाही, आणि सगळ्यात मोठी रिस्क असते टू मॅनेज ग्रोथ. म्हणजे ग्रोथ करताना ती ग्रोथ मॅनेज व्हायला पाहिजे, ही रिस्क सगळ्यात मोठी असते. दुसरी असते एक स्टॉक रिस्क, तिसरी आपल्या म्हणतं असते एक ब्रँड रिस्क, आणि चौथी आपण म्हणतो की तुमचं कस्टमरबरोबर असतं रिलेशन ती रिस्क. तर आम्ही सगळ्यावरती काम करतो. आमच्याकडे सिस्टीम्स आहे, रिपोर्ट्स आहेत की आपल्या दुकानात डेली किती लोकं आली, लोकांचं किती लोकांनी खरेदी केली, त्यांचा काय फीडबॅक काय होता, त्याला कॉल सेंटर आहेत, प्रत्येक ब्रांचला प्रत्येक काउंटरला स्टॉक कीपर असतात, स्टॉक किती होता त्याच्यामागे प्रोसेस आहेत, रोज रात्री रोज स्टॉक घेतला जातो. त्यामुळे मला वाटतं की सिस्टीम प्रोसेसनुसार काम केलं तर ह्या रिस्क तुम्ही बऱ्याच मॅनेज करू शकता, रिस्क बऱ्याच तुम्ही कंट्रोल करू शकता. पण शेवटी चोरी ही प्रत्येकला समोर गोष्टी होऊ शकते, त्याला इन्शुरन्स बरोबर असतं. पण ह्याच्यातनं एक आमचा नेहमी भर असतो की सिस्टीम आणि प्रोसेसवरती नेहमी राहणं कंप्लायंट, कुठल्याही गव्हर्नमेंटच्या असतील रिक्वायरमेंट्स त्याच्यावर काम पूर्ण करणं, त्या व्यवस्थित प्रकारे पूर्ण करणं, आणि आमच्या सिस्टीम रिपोर्ट्सवरती कायम काम करत राहणं, ते कायम चेक करणं, मॉनिटर करणं, ह्याच्यावरती काम खूप असतं. आमच्याकडे आखी एक टीम आहे की जी फक्त रिपोर्ट मॉनिटरिंग करतात. म्हणजे आपण जसं म्हणतो की आपलं सेल चालू आहे की नाही ॲज पर ट्रॅक, तुमच्याकडे तुमचा स्टॉक टर्नओवर किती होत आहे, तुमचे स्टॉक टर्न्स किती होत आहे, व्हरायटी कशी आहे. शेवटी एका लेवलनंतर धंदा हा सायन्स होतो. जेव्हा आपलं एक दुकान असतं तेव्हा आपण ते आपल्या पद्धतीचा करू शकतो, मला हे आवडलं मी आणलं आपण नंतर विकू ते. पण जेव्हा तुमचा व्यवसाय एका लेवलनंतर वाढतो तेव्हा ते सायन्स होतं, आणि ते केलं तुम्ही सायंटिफिकली तरच ते व्यवस्थित मॅनेज होऊ शकतं. त्यामुळे आपण असं म्हणतो की तुम्ही रेस्टॉरंटमध्ये गेला एखाद्या चेनमध्ये, प्रत्येक त्या चेनमध्ये त्या रेस्टॉरंटचं खाणं त्या सेम टाईपचं असतं, प्रेझेंटेशन टेस्ट, कारण तिथे सायन्स आलेलं असतं. पण एका सिंगल गेलो रेस्टॉरंटमध्ये आपण तिथे शेफ आपला हवानुसार काम करतो, तिथे आर्ट आहे. त्यामुळे मला वाटतं की ट्रान्झिशन फ्रॉम आर्ट टू सायन्स ही जर्नी पार करणं खूप महत्त्वाचं असतं, आणि आपल्या इमोशन बाजूला ठेवून जे चांगलं आहे कंपनीसाठी ते करायला पाहिजे. त्यामुळे या गोष्टी प्रत्येकाने या गोष्टी पाळल्या तर मला वाटतं की सिस्टीम ड्रिव्हन ऑर्गनायझेशन होऊ शकते. आणि ग्रोथ करायला बॅकएंड स्ट्रॉंग असेल तर ग्रोथ तुम्ही नेहमीच करू शकता. त्यामुळे तो फोकस आमचा नेहमी होता की टीम्स काय आपल्याकडे आहेत, लोक कसे आहेत, म्हणजे ह्युमन रिसोर्स आणि टेक्नॉलॉजिकल रिसोर्स या दोन्हीवरती कायम भर असतो. दोन्हीवरती आम्ही दोन्हीवरती इन्व्हेस्टमेंट करतो, म्हणजे सिस्टीम अपग्रेड करायचं आणि लोकांना ट्रेनिंग द्यायचं, लोकांपर्यंत आम्ही स्किलसेट डेव्हलप करायचे. हे केलं तरच तुम्ही आजच्या समाज आजच्या गरजानुसार राहू शकता, कारण मार्केट खूप रॅपिडली बदलत आहे, लोकांच्या गरजा खूप बदलत आहेत. आता क्विक कॉमर्स सारखं जसं आता झेप्टो तुम्हाला 10 मिनिटात डिलिव्हरी द्यायला लागल्या आहेत, आमच्याकडे आता बांगड्या आम्ही 1 दिवसात लोकांना करून द्यायला लागलो आहे की तुम्ही आज बांगडीची ऑर्डर द्या उद्या तो बांगडी करून मिळेल. त्यामुळे मार्केट बदलतं असं आपलं बदलणं गरजेचं आहे, आणि हेच खरं रहस्य आहे की लोकांच्या ज्या गरजा आहेत त्या तुम्ही पूर्ण करू शकलात तर लोक नेहमी तुमच्यावर बरोबर राहतील आणि तुमचा व्यवसाय अजून वाढत राहील. अगदी सर, प्राईज मेकिंगबद्दल एक जाणून घ्यायचं होतं. जेव्हा आपण प्राईज मेकिंगबद्दल बोलतो तर सोन्याचं प्राईज मेकिंग कसं ठरतं आणि पुढच्या काळात भविष्यात कधी भारत या प्राईज मेकिंगचा पार्ट होऊ शकेल असं तुम्हाला वाटतं का, किंवा गव्हर्नमेंटकडून काय एक्सपेक्टेशन्स किंवा काय सपोर्ट तुम्हाला यासाठी अपेक्षित आहे? म्हणजे भारत ह्या नक्की पार्ट होणार आहे प्राईज मेकिंगचा, आणि ते इनएव्हिटेबल आहे. मी म्हणते की इंडिया विल प्ले अ रोल, कधी हे बघायला पाहिजे आपण, पण आता निअर फ्युचर होईल ते. आत्ता आपली प्राईस ठरवतं लंडन एक्सचेंज आणि न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज, तिथे प्राईस ठरते डॉलरमध्ये, आपण ती कन्वर्ट करतो रुपीमध्ये आणि इथे प्राईस ती दिली जाते. आपण हे म्हणतो की दिवाळीच्या वेळेला किमती वाढतील, पण त्याचं पूर्वी कारण असं असायचं की क्रिसमस शॉपिंग ती लोकं नोव्हेंबरला ऑर्डर द्यायची, म्हणून ते डिमांड तिथे वाढायची, म्हणून आपल्याकडे ते नेहमी दिवाळीत किमती वरती असायच्या.
इंडियात प्राईस मेकिंगमध्ये इतके इन्व्हॉल्व्ह नव्हती. पण आता इंडियात बघितलं तर मोदींच्या ज्या त्यांचं स्वप्न जे आहे की मेक इन इंडिया बार्स करायला पाहिजेत, की जसं स्टॉक एक्सचेंजला गोल्ड बार्स ट्रेड होतात, आता हे स्विस बार म्हणतो आपण, दुबईचे म्हणतो, तर इंडियन बार्स हे अजून मिळत नाहीत स्टॉक एक्सचेंजला. ते अजून ज्याला ॲक्सेप्ट केलं आहे जगभर काही, तर त्याच्यावरती गव्हर्नमेंटचा बराच फोकस आहे की इथे दोन तीन लायसन्स मिंट तयार करायच्या, की ज्या या मिंट या हे बार तयार करतील जे जागतिक स्तरावरती ट्रेड केले जातील. आणि आपल्या एक्सचेंजला उद्या जेव्हा आपलं बाईंग सेलिंग चालू होईल तेव्हा आपण पण एक प्राईस मेकर बनू शकू. आणि मला वाटतं आहे सरकारने त्यासाठी बरीच पावलं उचलली आहेत. IIBX म्हणून एक गोल्ड एक्सचेंज चालू केलेलं आहे की ज्याच्यावरती फॉरेन बायर्स आणि इंडियन सेलर्स किंवा इंडियन बायर फॉरेन सेलर्स हे ट्रान्झॅक्शन करू शकतील. त्यामुळे मला वाटतं आहे पुढल्या 2-3 वर्षात इंडिया विल ऑल्सो बी अ प्राईस मेकर आणि आपल्याला आपण आपली किंमत ठरू शकू सोन्याची, कारण आपल्याकडे एवढा खप आहे. आपण त्याचे जगातले आत्ता सेकंड नंबर कन्झ्युमर आहोत, चायनानंतर आपलाच नंबर येतो. त्यामुळे हा मला वाटतं लवकरच आपण त्यामध्ये नक्की प्राईस मेकर म्हणून येऊ शकू. आणि मेक इन इंडिया बार असं सरकारचंही म्हणणं होतं, अशोका बार्स जे आपण अमेरिकन मेपल लीफ म्हणतो ह्या गोष्टी ज्या म्हटल्या, तर इंडियन अशोका बार्स पण उद्या येतील मार्केटमध्ये, सर्क्युलेट म्हणून येतील आणि मेक इन इंडियामध्ये हे नक्की एक नवीन ॲडिशन होईल. अगदी सर, 10 वर्षानंतर तुम्ही PNG ज्वेलर्सला कुठे बघता आणि तुम्ही स्वतःला कुठे बघताय 10 वर्षानंतर? केवढे स्टोअर्स असणार आहेत महाराष्ट्रात? वाटेल आकडा सांगणं असं अवघड आहे, पण मी एक बघेन की महाराष्ट्र PNG आत्ताही भारतातल्या म्हणजे टॉप 5 आहे आणि अजून वाढत राहील, भारत वाढत राहील. कदाचित आम्ही बाकी पण अजून ठिकाणी देशांना असू शकू. मी स्वतःला बघतोय, मी ॲक्टिवली इन्व्हॉल्व असेन. पण मला वाटतं की एक कंपनी की ज्याला लोकं बेंचमार्क करायला पाहिजे की असं मला व्हायचं आहे, हा प्रयत्न हा मला वाटतं आहे 10 वर्षात व्हायला पाहिजे. की बऱ्याच उद्योजकांना, बऱ्याच जो आमच्या फेलो ज्वेलर्सना असं वाटायला पाहिजे की मला असं बनायचं आहे, मला अशी कंपनी तयार करायची. आणि ते मला वाटतं एक ड्रीम असायला पाहिजे की तुम्ही एक बेंचमार्क होता इंडस्ट्रीसाठी. कारण मला नेहमी वाटतं की जो लोक म्हणतात येतो तुमचं कॉपी करतो येतं हे करतो आहे, तर कॉपी इज द बेस्ट फॉर्म ऑफ फ्लॅटरी अँड अप्रिसिएशन. की ज्या लोक तुम्हाला कॉपी करता येतात अर्थ की तुम्ही एक स्थान गाठलेलं आहे आणि तुम्ही चांगलं करताय म्हणून लोक तुम्हाला कॉपी करतायत. तर मला वाटतं आहे की हे आपण असंच बेंचमार्क व्हायला पाहिजे लोकांसाठी आणि चांगली कंपनी एक लेगसी पुढे ठेवायला टिकवायला पाहिजे. 10 वर्षात मला वाटतं आहे मुलं पण एखाद्या व्यवसायामध्ये येतील, त्यामुळे तो एक उत्साह आणि तो एक आनंद वेगळा असेल. पण मला वाटतं आहे एवढं म्हणेन की मी ग्रोथ कायम राहील, चांगली लोकं, चांगला व्यवसाय आणि चांगले लोकांबरोबर व्यवहार हे कायम राहील पुढे 10 वर्षात. अगदी सर, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि पुन्हा एकदा अभिनंदन IPO लिस्टिंगसाठी आणि अब्जा देशांच्या लिस्टमध्ये सामील होण्यासाठी. थँक्यू सो मच सर, तुम्ही दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच सर, आणि सकाळ आणि सामतर्फे तुम्हालाही दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही ते आलात, खूप छान आमच्यासोबत चर्चा केली, त्यासाठी धन्यवाद. थँक्यू. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.